सरकार हातात फक्त 10 दिवस आरक्षण द्या नाहीतर 22 ऑक्टोबरला आंदोलनाची पुढची दिशा ठरेल। मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम। गोरगरिबांचं रक्त पिऊन पैसा कमावला आणि 2 वर्ष जेलमध्ये बेसनही खाल्लं, जरांगेंची भुजबळांवर टीका। तर मी जरांगेंचं काय खाल्लं सांगावं, जरांगे कुणाचं खातोय तेही सांगावं, भुजबळांचा हल्ला बोल। मराठ्यांना उकसवा असं सरकारनं भुजबळांना सांगितल्याची चर्चा आहे। जरांगे पाटलांचा शिंदे फडणवीसांसह अजित पवारांवर गंभीर आरोप। फडणवीसांनी सदावर्तेंना समज द्यावी, मला अटक करणं इतकं सोपं नाही। सदावर्ते यांच्या अटकेच्या मागणीनंतर जरांगे पाटलांचा इशारा। जरांगेचे पॉलिटिकल बॉस वेगळे आहेत। जरांगेंना कुठल्या प्रकारचा पाठिंबा दिला हे शरद पवारांसह उद्धव ठाकरे यांनी सांगावं। ओबीसी मधून मराठा आरक्षण ही जरांगेंची मागणी चुकीची, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया। मागणी इतरत्र नेऊ नये असंही आवाहन। जरांगेंपेक्षा 5 पट मोठी सभा घेऊ, त्यांनी आमच्या ताटातून आरक्षण घेऊ नये। नागपुरातील ओबीसी समाजही रस्त्यावर उतरण्याच्या तयारी। 2 महिन्यात निर्णय द्या किंवा मंगळवारी वेळापत्रक द्या असं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात नाही, पुढची कारवाई कायदेशीर सल्ला घेऊनच करणार, राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया। दलित पाटील ड्रग्ज प्रकरणामध्ये गिरीश महाजन, दादा भुसे यांचा राजीनामा घेऊन चौकशी करा, खडसेंची मागणी। तर काहींना उपचाराची गरज, शासकीय खर्चानं त्यांच्यावर उपचार करू, महाजनांचा पलटवार। सात गडी राखून भारताचा पाकिस्तानवर विजय, विजयानंतर भारतीय संघाचं मोदींकडून अभिनंदन। तर नागपूरसह पुण्यामध्ये क्रिकेट प्रेमींचा जल्लोष।